सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत लतिका छडी हेमाच्या हातात देते आणि मारायला सांगते. मी स्वतःला एवढ्या जोरात नाही मारू शकणार म्हणून तुम्हीच मारा असं लतिका तिला बोलते. यावर हेमा नकार देते तेव्हा कामिनीमध्ये पडत मी मारू का असं विचारते. त्यावर लतिका होकार देते. आप्पा आणि आई लतिकाला हे करण्यापासून अडवतात. यावर अभिमन्यू सुद्धा तिला नको करू असं बोलतो. लतिका कोणाचंच ऐकत नाही. ती कामिनीच्या हातात छडी देते आणि तिला मारायला सांगते. कामिनी जोरात तिला मारते. लतिकाला खूप लागतं. 100 छड्या मारायला कामिनी सुरुवात तेवढ्यात अभिमन्यू हात पुढे करतो आणि लतिकाच्या हातावर ठेवतो. शिक्षा तिला एकटीला नाही होणार, दोघांना पण होणार असं अभिमन्यू बोलतो. यावर लतिका त्याला अडवते पण अभिमन्यू सुद्धा तिचं ऐकत नाही. आई रडत असते. अभिमन्यू कामिनीला जोर काढून मारायला सांगतो. लतिका अभिमन्यूला बाजूला व्हायला सांगते. यावर आपण शिक्षा वाटून घेऊया असं अभिमन्यू बोलतो. कामिनी जोर जोरात त्या दोघांना मारायला सुरुवात करते. शेवटी आशू उठतो आणि दोघांचीही माफी मागतो. चुकलं माझं असं म्हणत लतिका समोर हात जोडतो. तेव्हा आप्पा जोरात ओरडतात तेव्हा शिक्षा पूर्ण झाली पाहिजे असं लतिका बोलते. आशू लतिकाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो. तेवढ्यात बापू सुद्धा तिथे येतात. तेव्हा मी माझ्यासाठी नाही पिलो, मी अभिमन्यूसाठी केले हे असं बोलत तो खाली कोसळतो. इथे बापू अजून घरी आले नाहीत म्हणून आजी आणि आई काळजीत असतात. इथे आई अभिमन्यू आणि लतिकाच्या हाताला मलम लावत असते. हेमा पाणी घेते आणि आशूच्या तोंडावर मारते. आशू शुद्धीवर येतो आणि मी हे सगळं अभिमन्यूसाठी केलं, लतिकाचा मुद्दा सगळ्यांना पटावा म्हणून मी हे केलं आणि दारूमुळे सगळं खराब होतं असं बोलत तो आप्पांना अभिमन्यूची अकॅडमी होऊ दे असं बोलत असतो. आशू आप्पांजवळ येतो आणि गावाच्या विकासासाठी आपण अभिमन्यूला साथ दिली पाहिजे असं आशू बोलतो आणि हात जोडत रडत असतो. आप्पांना लतिकाला आईला तो सॉरी बोलतो. यावर आई सुद्धा लतिकाला सहमती देतात. तेव्हा हेमामध्ये पडत बापूंच्या पैशाचा विषय काढते. तेव्हा मला हवे असतील तेव्हा मी घेईल पैसे असं बोलत बापू अभिमन्यूला सपोर्ट करतात. आप्पा सगळ्यांचं ऐकून घेतात. यावर अभिमन्यू मध्ये पडत मी तुमची मान खाली जाईल असं काहीही करणार नाही असं बोलतो. यावर आप्पा अभिमन्यूच्या स्वप्नाला पाठिंबा देतात. सगळे खुश होतात. तेव्हा 2 वर्षाच्या आत जर काही झालं नाही तर सगळं बंद करायचं अशी अट सुद्धा ते अभिमन्यूला देतात. अभिमन्यू अट मान्य करतो. अभिमन्यू आप्पांचे आईचे आशीर्वाद घेतो. सगळे खुश होतात. इथे खोलीत अभिमन्यू येतो आणि सगळ्या ठिकाणी चिठ्ठ्या ठेवतो. तेवढ्यात लतिका येते आणि पहिली चिठ्ठी उचलते, दुसरीही चिठ्ठी उचलते. असं करत करत लतिका सगळ्या चिठ्ठ्या उचलते. अभिमन्यू लतिकाकडून त्या सगळ्या चिठ्ठ्या घेतो आणि त्या एकत्र करतो. त्यावर थँक्स असं लिहिलेलं असतं. तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस असं अभिमन्यू लतिकाला बोलतो. आता नक्की येणाऱ्या भागांमध्ये काय होणार जाणून घेण्यासाठी बघत राहा सुंदरा मनामध्ये भरली, फक्त कलर्स मराठीवर.